हे लक्षामध्ये ठेवा, आम्हाला माहिती आहे फसवणारे लोक जे आहेत हे मोठमोठे मंडळी फसवण्याचा आलं ना तर मला एक आर्मी वाले बिचारे जे बॉर्डर वर आहे आर्मी वाले लावतात हे मोठमोठे असं प्रचार करतात. फसवलेले गेले लोक आमच्याकडे आले ज्याचे जे सैनिक आहेत त्यांना सुद्धा सोडलं नाही ह्या लोकांनी. त्यांनी आम्हाला दाखवलं सगळं, आम्हाला एवढं वाईट वाटलं आणि तेव्हापासून आम्ही ठरवलं त्यांना सुद्धा सोडलं नाही, त्यांना सुद्धा फसवलं त्या आर्मी वाल्यांना. म्हटलं की नाही आपण लोकांना घर करून द्यायचं, त्यांना स्वतःची जागा करून द्यायची. बघायला गेलं तर अशी फसवणूक इथं चालू आहे, पण आपण जे बोलतो त्यांचा सातबार आणून द्यायचा आणि त्यांना त्यांच्या स्वप्नाचं घर बनवून द्यायचं. बघा, जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. अहो मंडळी बघा, ह्या केकच्या दुकानामध्ये उभे आहे आम्ही, पण ह्याला प्रमोट करण्यासाठी नाही आलेले. अहो रिअल इस्टेटचा पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे, नाहीतर तुम्ही बोलणार केकला प्रमोट करण्यात आलेले. दी बनी शॉप मध्ये आहे, तुम्ही बघू शकता हे पुणे एअरपोर्ट रोड आहे. आणि बघायला गेलं तर ह्याच एअरपोर्टच्या शेजारी रोडच्या बिलकुल बाजूला हा शॉप आहे, पण ह्या केकच्या शॉपला आपण प्रमोट करण्यासाठी नाही आलेले. केक घेण्यासाठी आलेले भाऊ इथे या, जवळ जवळ या. बघा हे तुम्ही केकचं दुकान बघू शकतात, नवीनच उघडलेले. पण कसं मी ह्याला प्रमोट करण्यासाठी नाही आलेले. नाही, पण ज्या लोकांना चांगला केक खायचा आहे त्या लोकांनी 100% इथून केक घेऊन जाणे आणि आपला रिव्ह्यू देणे हेच आमचं एक बोलणं आहे. मंडळी बायको साठी मी घ्यायला, बघा हे प्रमोट करून राहिलेले. आता मी तुम्हाला सांगितलं का केक घ्या इथून. अहो तुम्हाला पाहिजे तर पुणे तुम्ही येऊ शकता. नागपूर चाळ, येरोडा नागपूर चाळ, एक्सिस बँकेच्या आणि ताज टेलरच्या बिलकुल शेजारी दीपनी केक शॉप आहे. व्हिजिट देऊ शकता हा आमच्या ऑफिसला. पण चला मुद्द्यावरून भटकता शायद भाऊ तुम्ही. आज नेमका आपल्याकडे जे आहे 5,30,000 चा प्लॉट आलेला आहे, नवीन कोरे प्लॉट आहे. अर्धा किलोमीटर तुम्ही अर्धा बोला मी एक बोलणार आहे भाऊ, बरोबर ना? कारण की मला जास्त 500 मीटर जास्त बोलायला आवडतो. आणि मंडळी हे जे प्लॉट आहे हे तुम्हाला सुलभ हप्त्यामध्ये पण भेटणार आहे, पण 1 वर्षाचा कालावधी तुम्हाला फेडायला लागणार आहे, बरोबर ना मंडळी? हे जे प्लॉट जे आहे, लोकवस्ती सगळं काही, पाणी, लाईट, रस्ते सगळं काही तुम्हाला सापडणार आहे. पण सध्याला डेव्हलप होऊ राहिलेला आहे एरिया जो आहे तो डेव्हलप होऊ राहिलेले आणि आजूबाजूला सगळे प्लॉटिंग झालेले आहे तिथं. आणि मस्त बोलायला गेलं तर हे EMI वर, 1 वर्षाच्या EMI वर, आणि ते पण 5,30,000 आणि अर्धी डाऊन रक्कम जे डाऊन पेमेंट जे आहे तुम्हाला ते 50% ते भरायला लागणार आहे. पण मंडळी बरेचसे लोक काय करू राहिले माहिती का? पुण्यामध्ये आता पुण्याच्या जवळ तर हाय ना, हे जवळ लांब नाही आहे. आणि बघायला गेलं तर 4,80,000 वाली सुद्धा आहे. बरं एक काम करू आपण, शाहिद भाईला विचारू हे जे पेपर वगैरे कसं काय होणार आहे 5,30,000 मित्रांनो, आम्ही प्रोसेस एकच असत, असं कुठल्या प्लॉट मध्ये कुठला फरक नसतो कागदपत्रामध्ये. आणि वेगळं काय असं नसतं की जे जेणेकरून काही बदल होतात. रजिस्ट्रेशन होणं म्हणजे रजिस्ट्रेशनच होतं आणि 7/12 येणं म्हणजे 7/12 येणं. दुसरं कुठे नोटरी नाही, ऍग्रीमेंट नाही, पॉवर ऑफ अटॉर्नी नाही, किंवा कुठल्याही प्रकारचा करार करून घेत नाही तुमच्याकडून. तुम्हाला जी जागा देतो आम्ही संपूर्ण खरेदी खताचं 7/12 रजिस्ट्रेशनसह, लाईट, पाणी, रस्ता या सर्व गोष्टी तुम्हाला त्या प्लॉटमध्ये मिळणार आहेत. आजच तुम्ही, आता आम्ही भरपूर दिवसापासून काही वर्षापासून आपलं हे बिझनेस आमचं चालू आहे. प्लॉट बघा मंडळी, बघायला गेलं पाठीमागच्या 30 वर्षापासून रिअल इस्टेट मध्ये आम्ही कार्यरत आहे. आणि बघायला गेलं हे प्लॉटिंगचा आमच्यासाठी नया व्यवहार नाहीये, नवीन व्यवहार नाहीये, हे लक्षामध्ये ठेवा. आम्हाला माहिती आहे फसवणारे लोक जे आहे हे मोठमोठे लावतात, हे मोठमोठे असं प्रचार करतात. फसवलेले गेले लोक आमच्याकडे आले, त्यांनी आम्हाला दाखवलं सगळं, आम्हाला एवढं वाईट वाटलं आणि तेव्हापासून आम्ही ठरवलं की नाही आपण लोकांना घर करून द्यायचं, त्यांना स्वतःची जागा करून द्यायची, त्यांचा सातबारा आणून द्यायचा आणि त्यांना त्यांच्या स्वप्नातलं घर बनवून द्यायचं. बघा मंडळी फसवण्याचा आलं ना तर मला एक आर्मी वाले बिचारे जे बॉर्डर वर आहे आर्मी वाले देशाचे सैनिक आहेत त्यांना सुद्धा सोडलं नाही ह्या लोकांनी, त्यांना सुद्धा सोडलं नाही, त्यांना सुद्धा फसवलं
त्या आर्मी वाल्यांना बघायला गेलं तर अशी फसवणूक इथं चालू आहे. पण आपण जे बोलतो आपण आपले जे नावकर साहेब होते ते हे आर्मी मध्येच आहेत. त्यांनी हे आमचा व्हिडिओ बघून आले, आमच्याकडून जागा घेतली, त्यांचा 7-12 आला रजिस्टर, एवढे खुश झाले ते की त्यांनी मला 5,000 रुपये बक्षीस म्हणून दिले. बघा शाहिद भाऊला 5 दिले आणि मला 25,000 दिले. मला नाही दिलं काय राव. बघा मंडळी आपलं जे काम जे आहे ना ते आमचं काम बघितलं, त्यांनी सर्व पावत्या बघितल्या, त्यांना EMI च्या पावत्याही व्यवस्थित भेटल्या, कोटेशन नुसार त्यांना सर्व जे आम्ही सांगितलं सर्व गोष्टी त्यांना भेटल्या. आता त्यांच्या जागेच्या बाजूला रस्ताही सुरू झाला. तो व्हिडिओ गॅलरी मध्ये किंवा शेवटला एंड स्क्रीन ला लावलेला आहे किंवा आय बटन मध्ये पण तो व्हिडिओ दिसणार आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघा त्यांचा. बघा विश्वास आणि भरोसा तुम्हाला ठेवायला लागणार आहे. बोलून ऐका, आपल्यावर नाहीये, पेपरावरती पेपर बघा, पेपर चेक करा, वकिलाला दाखवा. वारंवार मी बोलतो, लोकांना मला बोलायची गरज नाही कमेंट बॉक्स मध्ये की वकिलाला दाखवा. मी बोलत असतो, मी सांगत असतो क्लिअर कट. कारण की कमेंट मध्ये असे मला भरपूर मेसेजेस येतात, काय पण रिकामे टेकडे मेसेज येतात, पण मला ते घेणे देणे नाही. मला जे बोलायचंय मला ते द्यायचंय, तुम्हाला तुमच्यासाठी जे करायचंय ते मी करतच राहणार आहे. आणि संधी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता, फायदा घ्या, लाभ घ्या. बरोबर ना? अजून काय शाहिद भाऊ, 28 किलोमीटर वर तुम्हाला 4,80,000 रुपये. अरे शाहिद भाऊ, 45 लाख वाला जो बंगला आलेला त्याच्याबद्दल बोला. बागोली बंगला नाही आलेला, ते प्लॉटिंग मध्ये जे लोकांनी प्लॉट घेतला त्या लोकांनाही आम्ही स्वतः डेव्हलपर कडून बांधून घेतलेले ते रो हाऊस आहे. तसंच तुम्ही बाजूला एक कोणता जागा घेऊ तसाच सेम रो हाऊस त्या किमतीमध्ये बनवू शकता. बिल्कुल, म्हणण्याचं हे कारण आहे, कारण की बनलेला रो हाऊस जो आहे तो खरी विक्रीसाठी नाहीये. बरं, ते जागे सकट 45 लाखामध्ये बसला का? 1,000 स्क्वेअर फूट जागा तुम्हाला भेटणार, त्यामध्ये 3 BHK चा बंगला रो हाऊस आहे. तसा तसा आहे, आम्ही व्हिडिओ दाखवला आहे. सेम तोच मॉडेल, तो तसा तसा 3 BHK तुम्हाला 45 लाखामध्ये भेटणार आहे. बरं, जागेचा काय रेट असणार आहे? 14 लाख रुपये रेट आहे. 14 लाख रुपये जागेचा रेट आहे. आणि तुम्हाला 14 लाख आणि प्लस म्हणजे 45 करा 45 लाखामध्ये 3 BHK इंडिपेंडेंट बंगला तुम्हाला भेटणार आहे. आणि वाघोलीचे कुठे येते? केसनंद चौकापासून 1 किलोमीटर जे वाघोली केसनंद रोड आहे, केसनंद चौकापासून 1 किलोमीटर वर हा प्लॉट आहे. बिलकुल केसनंद, आता वाघोलीचे इथं केसनंद आहे मंडळी. त्यासाठी पण तुम्हाला संपर्क करायचा असेल तर शाहिद भाऊचा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही थेट त्यांना कॉल करू शकतात, व्हॉट्सअप करा. मला मी तर म्हणणार, कारण की सध्याला त्यांचं मोबाईलचा थोडस प्रॉब्लेम आहे, तर व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि व्हिडिओ आवडला नाही आवडला काही प्रॉब्लेम नाही, काय नाही, तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही ते करू शकतात. पण एवढे की आमचे व्हिडिओ आरामशीर बघत जावा, माहिती घ्या आणि शाहिद भाऊला संपर्क करा. कारण की हा प्रॉपर्टीचा चॅनल आहे, रिअल इस्टेटचा चॅनल आहे, असे आम्ही आमचा चॅनल आहे. बिलकुल भेटू आपण पुन्हा याच आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी. ओके, मी कासिम शेख आणि हे पटेल साहेब, शाहिद पटेल. ओके, जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.